शहरातल्या किराडपुरा भागामध्ये दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला जाळपोळ झाली आणि या सगळ्यामध्ये आता खासदार इम्तियाज जलील यांनी असं म्हटलेलं आहे की पालकमंत्री जर ही सकल हिंदू सभा जी आहे जो मोर्चा निघाला त्याला परवानगी नसताना ते या ठिकाणी व्यासपीठावरती कसे होते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात इम्तियाज जलील म्हणतात की जर एखाद्या मोर्चाला परवानगी नाही तर तुम्ही आणि अन्य एक मंत्री त्या सभेच्या व्यासपीठावर गेलात कसे आणि ह्या सगळ्या असं जे घडलं तिथं जे प्रक्षोभक भाषणं झाली त्यानंतर ही परिस्थिती उद्भवली पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो आणि एक छत्रपती संभाजीनगर हे नाव अनेक वर्ष बाळासाहेबाचं स्वप्न होतं की हे नाव ह्या शहराला जिल्ह्याला द्यावं हे काम माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांनी हे पस्तीस वर्षाचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं आणि याला पाठिंबा म्हणून एक नागरिक म्हणून आमची सुद्धा सगळ्यांची इच्छा होती की हे नाव मिळावं त्याच्यासाठी आम्ही व्यासपीठावर गेलो पण प्रक्षोभक भाषण वगैरे आम्ही असे काही केलं मी तर काही भाषण केलं व्यासपीठावरती होतात तिथं अनेक प्रक्षोभक भाषण नाही असं काही बाबा नाव मिळालं त्याच्यावरच भाषण केलेली आता ठीक आहे काहीने विरोध केला आता विरोध केल्याच्या नंतर नागरिक म्हणून काही ना हे नाव मिळालं पाहिजे हे नाव राहणार असे भाषणे केले बाकी काही जातीवादी भाषण काही केलेली नाही जले असं म्हणतात मी कॅन्डल मार्च काढला माझ्यावर गुन्हा दाखल केला मग हे व्यासपीठावरती पालकमंत्री होते अन्य एक मंत्री होते त्यांच्यावर गुन्हा इमतिहास जल्लींना जो मोर्चा काढला हा कॅन्डल मोर्चा जो काढला तर मला एक सांगायचं की त्या वेगळ्या हेतून आ काढलेला आहे की मला एक सांगायचं की बाळासाहेबाचं स्वप्न हे पस्तीस वर्षाचं होतं आणि मग त्याच्या आधीच काहीतरी हे करायचं नाही की विरोध करायचा ना पण एकदा छत्रपती संभाजीनगर हे नाव दिल्याच्यानंतर हे मोर्चे काढणं आणि त्याच्यानंतर समाजात देळ निर्माण करणं हे चांगलं नाही असं मला वाटतं आणि मी सर्व जनतेला आव्हान केलं तर किंवा सगळ्यांनी आपण शांततेत पार पाडायचं आपण पालकमंत्री म्हणून आपल्याला अनुभव नाही आपली पकड प्रशासनावरती नाही आणि आपण अशा प्रकारची घटना घडल्यानंतर जी शांतता कमिटीची बैठक घ्यायला हवी होती सर्व नेत्यांची बैठक घ्यायला हवी होती ती पण का घेतली मला एक सांगायचं की मी ज्या वेळेस किराडपुऱ्यात दंगल झाली त्यावेळेस मी सकाळी सकाळी इथं नव्हतो मी तरी आलो मी आणि सकाळीच भेट देऊन प्रशासनाला सगळ्याला बोलून घेतलं कलेक्टर असतील सी पी असतील डी सी पी असेल सगळ्याला बोलून घेतलं आणि बोलून घेऊन त्यांना सांगितलं की हे कुठल्याही परिस्थितीत हे कंट्रोलमध्ये आलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं सी पी असतील डी mm. सी पी असेल कलेक्टर असेल त्यांनी mm. ही दंगल ही आटोक्यात mm. आणली खरोखर त्यांचंसुद्धा आपण हे केलं पाहिजे काय अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू <coughs> दिला नाही आणि सगळं आटोक्यात आलं पण का बैठक घेतली नाही मी बैठक आता मला काय म्हणायचं की त्या रोजी हा प्रकार घडला आणि लगेच रामनवमी होती आणि रामनवमी झाल्याच्या नंतर लगेच त्यांची बैठक घेणं कारण आता मी आज सगळ्याच्या बैठका आमच्या ठरलेल्या आहे किंवा आपल्याला जे काही आरोपी असतील हे आरोपी अटक आता करायला सुरुवात झालेली आहे आणि मला एक सांगायचं की शांततेतच मी त्या रोजीच आव्हान केलेले आहे मी स्वतः आव्हान केलेले आहे आपल्या मीडियासमोर आव्हान केलेले आहे आणि म्हणून मला सांगायचं की त्या दिवशी शांतता बैठक त्या दिवशी मी नव्हतो मला कल्पना पण मी अगोदरच आव्हान केलं तर आणि सांगितलं होतं की मी आणखीन एक दोन दिवसात हा आढावा घेऊन सगळ्याला आव्हान शांततेचं आव्हान केलेलं आहे आणि पक्कड हा विषय मी काही नवीन नाही मला याच्यातला अनुभव आहे पक्कड म्हणजे काय असते मला काही कळत नाही कारण पक्कड नसती तर कंट्रोलमध्ये आलं असतं का पक्कड आहे म्हणून सगळं कंट्रोलमध्ये आलं ना आणि सगळे शांततेत आपण सगळ्या समाजाला आव्हान केलेलं आहे आपण सर्व समावेशक भूमिका घेत नाहीत एकच कुठल्या तरी विचारधारेला आपण घेऊन पुढे जाता त्यामुळे हे सगळं घडलं समावेश हवा हे दोन गटात झालेली बाचाबाची आणि ही ताबडतोब कंट्रोलमध्ये आणलेली आहे आता एखाद्या अशी घटना होऊ शकतात अचानक आणि हे कंट्रोल करायचं काम पालकमंत्री या नात्यानं मी सगळे आदेश दिले आणि आदेश देऊन हे सगळं कंट्रोल केलेलं आहे मला एक सांगा जर कंट्रोल झालं नसतं तर त्यावेळेस पालकमंत्र्याची पकड नाही पालकमंत्र्या नवीन आहे असं बोललं असतं पण जर मला सांगा ताबडतोब कंट्रोल केलं आणि आता वातावरण सगळं शांत आहे तर माझं आणखीन सगळ्याला आव्हान आहे मी सगळ्या बाई घेणारच आहे बाई मी लावलेलं आहे कारण आता कधीकधी काय होतं कालच रामनवमी रात्रभर सगळ्यांनी बंदोबस्त ठेवला आदल्या दिवशी बंदोबस्त ठेवला दुसऱ्या दिवशी रात्रभर बंदोबस्त आणि मग अशा वेळेस आपण त्यांना आणखीन म्हणायचं नाही नाही तुम्ही लगेच मिटिंग म्हणजे आपण बी भी थोडा विचार केला पाहिजे पण मी सांगतो पालकमंत्री त्यांना सांगतो की सगळं कंट्रोलमध्ये आहे सगळ्या समाजाला मी आव्हान केलेलं आहे कारण आता पवित्र रमजान महिना आहे रामनवमी झाली उद्या आता महावीर जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि पालकमंत्री म्हणून सगळ्यांनी शांततेत सगळे सण जयंत्या साजऱ्या कराव्या असं मी पालकमंत्री म्हणून आव्हान करतो आणि माझं मिटिंग घेणं चालू आहे एक शेवटचा प्रश्न असा आहे की सगळे असं म्हणतात राजकीय नेते मग तुमच्या सोबत असलेलं भाजप पण म्हणतं की पोलीस कमी पडले दंगा सुरू होता त्यावेळेस पोलीस तिथून शंभर मीटर अंतरावरती या ठिकाणी पोलिस आयुक्त ब्रीफिंग करत होते या सगळ्याची चौकशी व्हावी न्यायालयीन जे रिटायर जज आहेत त्यांची समिती नेमून याची चौकशी केली जाते सहमत आहे मला काय म्हणायचं की पोलिसांनी जर पोलीस असमर्थ ठरले असते तर ही दंगल आटोक्यात आली नसती पण त्यांनी ताबडतोब ही आटोक्यात आणली आणि ही अचानक उद्भवलेली परिस्थिती पण मला वाटतं प सगळं काही कंट्रोल आहे सगळी शांतता आहे काल मी परवा भेट दिली सकाळी सकाळी तर सगळे समाज मुस्लिम असतील हिंदू असतील सगळे समाज तिथे उपस्थित होते आणि सगळ्याला आवाहन केलं सगळ्यांनी ऐकलं आणि आता शांततेत आहे पोलिसांनी एक चांगलं काम केलेले खरोखर -खर, काम जर आटोक्यात आलं नसतं तर मग आपल्याला हरकत नाही चौकशाबाकी पण त्यांनी काम चोख बजावलेलं आहे आणि मी आता सगळ्या आणखीन काय आपल्याला आणखीन शांतता वगैरे बैठका वगैरे हे सगळं आम्ही करणार आहे आ, हे होते पालकमंत्री आणि जो किराडपुरा भागामध्ये दोन गटामध्ये राडा झाला त्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट